ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णु पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। शिवशरणात मित्रांनो, मी कणाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे। माझ्या धर्म कर्मचाऱ्यांमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास चातुर्मासा संबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा। चातुर्मास याची सुरुवात बुधवार दिनांक 17 जुलै 2024 ते मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर 2024 पर्यंत असणार आहे। मित्रांनो, या काळात अनेक कडक नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे आपल्या धर्मशास्त्रात, ते आपण केलेही असेल। पण आतापर्यंतच्या एकंदरीत चातुर्मासाचे फळ आपणास काय मिळाले याचे आपण अद्यापि अवलोकन केले नसेल, ते आधी करा, मगच माझा हा व्हिडिओ आपण पाहावा आणि ऐकावा। मित्रांनो मित्रांनो मानवाच्या स्वभावानुसार, सवयीनुसार, रोजच्या धर्माचरणानुसार, प्रांतानुसार यात फार मोठी तफावत आढळते। व्रताचरण न करणारे किंवा चुकीचे व्रताचरण करणारे किंवा मनापासून व्रताचरण न करणारे भक्तगण आपणाला 99% सापडतील मित्रांनो। परंतु अशा प्रकारची भक्ती केल्याने भगवंत आपल्याला काय फळ देतील याचा विचार आपण कधी केला नसेल। उगीच कसे तरी नियम पाळायचे म्हणून पाळायचे, कुणीतरी आपल्या अंगावर लादले म्हणून पार पाडायचे, याला माझ्या मते काही अर्थ नाही। त्यापेक्षा अशा कडक नियमांचे पालन न करणे बरे। भगवंत आपण केलेल्या धार्मिक नियमांचा भुकेला नसून आपल्या समर्पण भावाचा, श्रद्धेचा, निष्ठेचा भुकेला आहे, हे प्रथम आपण लक्षात घ्या। मगच या ईश्वर प्राप्तीच्या भक्ती मार्गाचा अवलंब करा, तेव्हा आपणापैकी कोणीही नियमांच्या बंधनात न अडकता या चातुर्मासात कोणत्या प्रकारचे व्रताचरण आपण करावे हे मी आपणास या व्हिडिओत सांगणार आहे। साधे सोपे व सर्वसामान्य भक्तगणांना रोजच्या आचरणात आणता येतील असेच नियम आपणास सांगणार आहे, त्यांचे मात्र आपण तंतोतंत पालन करावे। मित्रांनो, खाण्यापिण्याचे कोणतेही नियम पाळू नका। याच्यामध्ये एक भुक्त, एक नक्त, एक वाढी वगैरे जे काही प्रकार आहेत असे कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही। किंवा एक दिवसाआड उपवास, 2 दिवसाआड उपवास असे काही नाही। मित्रांनो, या काळात एकूण 9 एकादशी येतील, त्या मात्र आपण सर्व करायचे आहेत आणि या उपवास काळात केवळ फलाहार व दुग्धाहार घ्यायचा आहे। वाटेल तेवढा घेऊ शकता मित्रांनो, त्याला काही मर्यादा नाही। मित्रांनो, रोज लक्ष्मीनारायण किंवा विठ्ठल मंदिरात जाऊन भगवंताचे विधिवत दर्शन घ्यावे। विधिवत म्हणजे आपण जर सोबत काही नेत नसाल तर मात्र तिथल्या दानपेटीमध्ये आपल्याला यथाशक्ती काहीतरी रक्कम टाकायची आहे। ती टाकल्यानंतरच आपले विधिवत दर्शन हे म्हणणे खरे ठरेल। मित्रांनो, चौथा नियम असा आहे मित्रांनो की रुक्मिणी पतयेच विद्महे भक्त दर्शनाय धीमहि तन्नो विठ्ठल प्रचोदयात। हा गायत्री मंत्र आहे आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या संदर्भातला हा एकमेव मंत्र आहे। मित्रांनो, ओम रुक्मिणी पतयेच विद्महे भक्त दर्शनाय धीमहि तन्नो विठ्ठल प्रचोदयात। हा मंत्र आपण जप करण्यासाठी निवडला तर उत्तम आहे मित्रांनो। किंवा मग जय जय रामकृष्ण हरी या मंत्राचा जप माळेविना आपल्याला सतत फुटत राहायचं आहे। या दोन्ही मंत्रासाठी माळ हातात घ्यायची नाही,
मग ती तुळशीची असो किंवा रुद्राक्षाची असो, कोणत्याही पुराण ग्रंथाचे पारायण करू नका, मग ते श्रीमद भागवत असो किंवा काही असो, कारण याने आपल्याला काही साध्य होणार नाही असे असा माझा अनुभव आहे मित्रांनो. काम वासनेचा अतिरेक नको, काम वासनेचा अतिरेक नको, मनावर इंद्रियावर थोडासा ताबा ठेवायला हवाय. अर्धमौन व्रताचे आचरण अवश्य करा मित्रांनो. या चातुर्मासामध्ये आपल्याला कमी कमीत कमी आवश्यक तेवढेच बोलायचे आहे. एखाद्या आपल्या आवडीच्या पदार्थाचा त्याग करा, जो आपल्याला सर्वात प्रिय आहे असा आवडीचा पदार्थ आपण या चातुर्मासामध्ये न खाणे उत्तम आहे, आणि शेवटी पारणे फेडताना तो आपल्याला भगवंताला दाखवून खायचा आहे. आवश्यक अशा श्री विठ्ठलाच्या तीर्थक्षेत्रांना भेट आपण देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही मित्र, पण जास्त दूर जाऊ नका. जर विठ्ठल आपल्या जवळच आहे तर आपल्याला कुठे जाण्याची गरज नाही. खरं म्हणजे मित्रांनो, महत्वाचा हा 10वा नियम असा आहे की ध्यान धारणेसाठी आपल्या मनाची एकाग्रता लागते, ती सहजासहजी सर्वसामान्यांना साध्य होत नाही. त्यापेक्षा आपल्या वेळेनुसार हातात टाळ घेऊन आपण श्री विठ्ठलाची गाणी गा, एकट्यानेच भजन कीर्तन करा, हार्मोनियमचा वापर करा, मंत्र जप करत विना वादन करा. यासाठी आपणाला कुठेही बाहेर मंदिरात वगैरे जाण्याची गरज नाही. आपल्या देवघरातील विठ्ठल रुक्माई समोर सर्व सेवा आपल्याला करायची आहे. अशा सेवेने मनाची एकाग्रता लवकर साध्य होते मित्रांनो, आणि कदाचित ईश्वराचा साक्षात्कार देखील होऊ शकतो मित्रांनो, हे लक्षात घ्या मित्रांनो. आपण तुळशी माळ गळ्यात अवश्य धारण करा, शेवटचा 11वा नियम आहे. आपण तुळशी माळ गळ्यात अवश्य धारण करा, पण मंत्र जप करण्यासाठी तुळशी माळेचा वापर करू नका, कुठल्याही माळेचा वापर करू नका, मग ती तुळशी माळ असो किंवा रुद्राक्ष माळ असो. परत मी आपणास एकदा सांगतो की ओम रुक्मिणी पतये च विद्महे भक्त दर्शनाय धीमहि तन्नो विठ्ठल प्रचोदयात, किंवा उघड तारक मंत्र जो आहे, जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी.